फॉलोइंग फंक्शन नव्हतं पाहिजे, फक्त डेरिव्हेटिव्ह पाहिजे. डेरिव्हेटिव्ह मध्ये कशी असते, कॉमन कॉमन फंक्शन असते. साईन एक्स, कॉस एक्स, टॅन एक्स, सेक एक्स आणि त्यासोबत अटॅच असलेले साधे फॉर्म्युला लागते. आता काय पाहिजे आपल्याला, डिफरन्शियल द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग फॉलोइंग फंक्शन पाहिजे. फॉलोइंग फंक्शन म्हणजे काय, ते इन्व्हर्सची फंक्शन पाहिजे. साईन इन्व्हर्स, कॉस इन्व्हर्स, टॅन इन्व्हर्स, सेक इन्व्हर्स, कॉट इन्व्हर्स, जे काय आहे ते. आता आपण फंक्शन सांगत आपल्याला साईन इन्व्हर्स वन मायनस एक्स स्क्वेअर. आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये काय सांगितलं होतं, का डी वाय बाय डी एक्स इंटू डी वाय डी एक्स, हे काय फंक्शन आहे, त्याचा डेरिव्हेटिव्हचा. तर डेरिव्हेटिव्हचा फंक्शन काय पाहिजे आपल्याला, कंपल्सरी पाहिजे. म्हणून आपण काय लिहिलं, लेट. लेट मध्ये काय टाकलं, पुन्हा व्हॅल्यू टाकली जशी आहे तशीच, म्हणजे काय साईन इन्व्हर्स वन मायनस एक्स स्क्वेअर, हे झालं फंक्शन आपलं. कशामध्ये लिहिलं, लेट मध्ये. लेट मध्ये फंक्शन टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह अटॅच करायची आहे. डेरिव्हेटिव्ह मध्ये काय करू आपण, डीवाय बाय डी एक्स, डीवाय बाय डी एक्स इंटू डी बाय डी एक्स. फंक्शन पाहिजे, फंक्शन काय करायचं, ब्रॅकेट मध्ये टाकायचं. साईन इन्व्हर्स वन मायनस एक्स स्क्वेअर, हे झालं फंक्शन आपलं. आता काय करायचं आपल्याला, पहिले डेरिव्हेटिव्ह काढायची आहे, डीवाय बाय डी एक्स काढायचं आहे. तर डीवाय बाय डी एक्स काढताना काय पाहिजे आपल्याला, पहिलं फंक्शन पाहिजे, साईन इन्व्हर्स. आता समजा पहा, आपल्याला देऊन आहे साईन इन्व्हर्स वन मायनस एक्स स्क्वेअर, हे झालं आपलं फंक्शन. ठीक आहे, म्हणजे आपल्याला क्वेश्चन विचारलाय साईनचा फॉर्म्युला काय, आपल्या पैकी साईनचा काय, कॉस. तर हे कशामध्ये आहे, डेरिव्हेटिव्ह म्हणजे कॉस आहे. ठीक आहे, तर आपल्याला फॉर्म्युला मध्ये काय पाहिजे, आता फॉलोइंग फंक्शन मध्ये साईन इन्व्हर्स एक्स पाहिजे. हे पूर्ण फंक्शन म्हणजे आपण एक्स ची किंमत म्हणू. ठीक आहे, मग साईन इन्व्हर्स एक्सचा फॉर्म्युला काय, वन अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर वन मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे याचा फॉर्म्युला काय, साईन इन्व्हर्स एक्सचा वन मायनस एक्स स्क्वेअर. मग आता बघा, डेरिव्हेटिव्ह आहे, इथे किती आहे, साईन इन्व्हर्स वन मायनस एक्स स्क्वेअर. मग आपल्याला काय करावं लागेल, वन डिवायडेड बाय वन मायनस एक्स स्क्वेअर. मग इथे लिहिलं आपण वन डिवायडेड बाय, वन डिवायडेड बाय काय पाहिजे आपल्याला, वन मायनस एक्स स्क्वेअर. मग इथे लिहिलं वन मायनस एक्स स्क्वेअर अंडर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर म्हणजेच काय, तर वन मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, वन मायनस एक्स स्क्वेअर, हे तर स्क्वेअर हेच असू आहे. ठीक आहे, आता आपल्याला होल स्क्वेअर म्हणजे या पण अंडर रूटचा स्क्वेअर पाहिजे, म्हणजेच काय, या फंक्शनचा स्क्वेअर. समजलं, आता पाहिजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह पाहिजे, डी बाय डी एस काढायचा आहे, इंटू डी बाय डी एस काढला, साईनचं काम झालं आपलं. आता काय राहिलं आपल्या पैकी, फक्त वन प्लस वन मायनस एक्स स्क्वेअर राहिला. मग वन मायनस एक्स स्क्वेअर लिहायचं आहे, पहिले फंक्शन आपण सोडून घेतलं. ठीक आहे, याला आपण टोटल व्हॅल्यू एक्स मानलं होतं. आता फक्त आपल्याला डीवाय बाय डी बाय डी एक्स म्हणजे वन मायनस एक्स स्क्वेअर सोडवायचं आहे. वन मायनस एक्स स्क्वेअर साठी आता हे जे फंक्शन आहे, जसं आहे तसं लिहून टाकलं, वन अपॉन अंडर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर चा होल स्क्वेअर. ठीक आहे, इंटू डी बाय डी एक्स. आता डी बाय डी एक्स सोडवायचं आहे, वन काय कॉमन आहे. ठीक आहे, वन कॉमन आहे म्हणजेच काय, वन कॉन्स्टंट, के ची कॉन्स्टंट ची व्हॅल्यू किती असते, झिरो. मग इथे किती झाला, झिरो. मायनस एक्स स्क्वेअर आहे, एक्स इंटू एक्स म्हणजे किती झालं, एक्स स्क्वेअर. तर एक्स स्क्वेअर आपण काय लिहितो, ट्वाईस एक्स पण. तर मग काय झालं इथं, एक्स स्क्वेअरचा ट्वाईस एक्स. ठीक आहे, या संख्येला जर मल्टिपल केलं, आता पण वन अपॉन अंडर रूट वन मायनस एक्स स्क्वेअरचा होल स्क्वेअर. ठीक आहे, इथं काय राहिलं, फक्त आपल्या पाहिजे टू एक्स राहिला. टू एक्स वरतं गेला, मायनस टू एक्स आहे, मायनस टू एक्स इथं वन प्लस मायनस टू एक्स केलं इंटू मध्ये, ते किती होते, टू एक्स राहिला. मायनस टू एक्स अंडर रूट वन मायनस एक्सचा स्क्वेअर, त्याचा होल स्क्वेअर. ठीक आहे, हे झालं तुमचं इक्वेशन. इथं करून टाकायचं प्रूफ. ठीक आहे, नेक्स्ट, तर टॅन इन्व्हर्स एक्स रेस्ट टू द पॉवर किती आहे, फोर डिवाइड बाय थ्री आहे. ठीक आहे, आपण काय लिहिलं, लेटमध्ये फंक्शन लिहिले पूर्ण. आन्सर म्हणजे टाकलं समजा आपण लेट. ठीक आहे, फंक्शन काय, डेरिव्हेटिव्हचं फंक्शन आहे. आपल्याला पाहिजे काय, वाय इज इक्वल टू इक्वेशन पाहिजे. मग आपण वाय इज इक्वल टू टाकलं टॅन इन्व्हर्स एक्स, इथे किती आहे, फोर रेस्ट टू द पॉवर थ्री. ठीक आहे ना, आता पाहिजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह सोडवायची आहे, डीवाय बाय डी एक्सची, डी वाय डिवाइडेड बाय डी एक्स इंटू डी बाय डी एक्स. आता फंक्शन जसं आहे तसं आपण ब्रॅकेट मध्ये टाकून दिलं, टॅन इन्व्हर्स एक्स फोर डिवाइडेड बाय थ्री. ठीक आहे, आता पहा, डी वाय बाय डी एक्स सोडवायचं आहे. तर डी वाय बाय डी एक्स पहिले सोडवायचं आहे, तर फोर डिवाइडेड बाय थ्री बाहेर काढून घ्यायचा. समजलं, फोर डिवाइडेड बाय थ्री. ठीक आहे, राहिलं का आपल्या कशी, टॅन इन्व्हर्स एक्स, टॅन इन्व्हर्स एक्स इथे किती आहे पहा, फोर डिवाइडेड बाय थ्री आहे. ठीक आहे, इथून काय काढलं आपण, फोर डिवाइड बाय थ्री बाहेर काढलं, राहिलं काय फक्त वन डिवाइड बाय थ्री.
फंक्शन बाहेर काढला आपण 4 ठीक आहे तर आलं काय मग 1 वरती राहिला डिवाइड बाय कसं आहे 3 कॉमन आहे ते कुठे पण घेता येते ठीक आहे डिवाइड बाय कुठे पण घेता येते कॉमन व्हॅल्यू फक्त वरचं जे फंक्शन असते फंक्शन काय करणार ते आपल्याला काढून टाकणार ते जिथे 1 टाकणार ते ठीक आहे आता बघा हे टाकलं आपण डेरिव्हेटिव्ह आता पाहिजे आपल्याला डी बाय डी एक्स काढायचं आहे मग डी बाय डी एक्स आला काय आपल्याला फक्त टॅन इनव्हर्स एक्स इथे लिहिलं आपण टॅन इनव्हर्स एक्स आता बघा हे फंक्शन जसं आहे तसं लिहिलं 4 डिवाइड बाय 3 टॅन इनव्हर्स एक्स रेस टू द पॉवर 1 डिवाइड बाय 3 आता डी बाय डी एक्स काढायचं आहे टॅन इनव्हर्स एक्स चा तर टॅन इनव्हर्स एक्स याचा फॉर्म्युला काय 1 डिवाइडेड बाय अंडर रूट 1 प्लस 1 प्लस एक्स स्क्वेअर ठीक आहे टॅन इनव्हर्स एक्सचा फॉर्म्युला काय 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर तर आपल्याला पाहिजे हे जर संख्या याच्यासोबत मल्टिपल केली हे व्हॅल्यू जर याच्यासोबत मल्टिपल केली तर काय येते 4 हे कसं आहे डिवाइड पाहिजे डिवाइड बायचं फंक्शन कुठे जाते डिवाइडच पाहिजे तर मग बघा हे फंक्शन इथंच राहील हे पूर्ण व्हॅल्यू जे आहे टोटल व्हॅल्यू हे टोटल व्हॅल्यू वरतच आहे ठीक आहे 4 टॅन इनव्हर्स एक्स रेस टू द पॉवर 1 डिवाइडेड बाय 3 डिवाइडेड बाय 3 1 प्लस एक्स स्क्वेअर हे झालं 2 लेट मध्ये फंक्शन लिहिलं आपण लेट वाय इज इक्वल टू काय साइन इनव्हर्स 2 रेस टू द पॉवर एक्स आता पाहिजे डेरिव्हेटिव्ह डेरिव्हेटिव्ह मध्ये पहा डी वाय बाय डी एक्स इंटू डी बाय डी एक्स तर आलं काय फंक्शन ब्रॅकेट मध्ये टाकलं साइन इनव्हर्स 2 रेस टू द पॉवर एक्स हे झालं फंक्शन आता बघा डेरिव्हेटिव्ह काढायची आपल्याला पहिली ठीक आहे इथे काय देऊन आपल्याला साइन इनव्हर्स 2 रेस टू द पॉवर एक्स देऊन आहे साइन इनव्हर्स माहिती आहे आपल्याला या पूर्ण टर्मला आपण एक्स मानलं म्हणजे झालं काय आहे साइन इनव्हर्स एक्स झालं मग साइन इनव्हर्स एक्सचा फॉर्म्युला काय 1 अपॉन अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर ठीक आहे 1 अपॉन अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर मग हे जर फंक्शन इकडे आलं तर मग काय होते 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस 1 मायनस ब्रॅकेट मध्ये 2 एक्स 2 रेस टू द पॉवर एक्स होल स्क्वेअर ए रेस टू द पॉवर एक्सचा फॉर्म्युला लॉग एक्स लॉग एक्स म्हणजे काय दादा पहा लॉग एक्स आहे किंवा लॉग ए असं इथं ए म्हणजे काय पहिलं फंक्शन ठीक आहे पहिलं फंक्शन म्हणजेच फॉर्म्युला काय झाला लॉग इथे किती आपल्याला ए रेस टू द पॉवर 2 देऊन आहे म्हणजे 2 रेस टू द पॉवर एक्स देऊन आहे मग इथे किती येईल फंक्शन आपलं 2 येईल ठीक आहे म्हणजे 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस 2 एक्स 2 रेस टू द पॉवर एक्स चा होल स्क्वेअर इंटू किती आहे लॉग 2 आहे मग इथे लिहिलं आपण लॉग 2 ठीक आहे इथे लिहिला लॉग 2 लॉग 2 काय एक्स आहे एक्स नाही लिहिलं चालेल आता हे लॉग 2 वरती येते मल्टिपल म्हणजे इंटू केल्यानंतर इथे इंटू केल्यानंतर कुठे येते वरती येते म्हणजे इथे काय झालं लॉग 2 2 अंडर रूट 1 मायनस 2 एक्सचा होल स्क्वेअर ठीक आहे 4 येते फक्त लेट मध्ये लिहिलं क्वास इनव्हर्स ब्रॅकेट मध्ये काय अंडर रूट क्वास एक्स ठीक आहे आता याला डेरिव्हेटिव्ह लावली समजा डी वाय बाय डी एक्स इंटू डी बाय डी एक्स फंक्शन लिहिलं ब्रॅकेट मध्ये क्वास इनव्हर्स अंडर रूट कॉस एक्स ठीक आहे आता कॉस इनव्हर्स आहे तर कॉस इनव्हर्स आपल्याला अशी व्हॅल्यू विचारली कॉस इनव्हर्स अंडर रूट विचारला कॉस एक्स हे फंक्शन म्हणजे एक्स झालं आपलं म्हणजे फॉर्म्युलामध्ये काय झालं कॉस इनव्हर्स एक्स तर कॉस इनव्हर्स एक्सचा फॉर्म्युला काय मायनस 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर हे झाला फॉर्म्युला ठीक आहे आपल्याला या प्रत्येक याचा फॉर्म्युला आता इकडे लिहायचा आहे तर डेरिव्हेटिव्ह काढताना आपण पहिले डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला लिहिला डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आलेला आपला मायनस 1 अपॉन इथे किती आहे 1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे अंडर रूट
वन या याची किंमत झाली वन, ठीक आहे. मायनस मायनस लिहिलं कॉस एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअर म्हणजे आपलं फंक्शन आहे कॉस इनवर्स एक्स, ठीक आहे. मग आपण कॉस इनवर्स एक्स लिहिलं, ठीक आहे. कॉस इनवर्स एक्स नाही कॉस एक्स आहे, ठीक आहे. कॉस एक्स लिहिलं अंडर रूट आहे, तर कॉस एक्स लिहिलं याचं काय स्क्वेअर आहे, ठीक आहे. याचं स्क्वेअर लिहिलं अंडर रूट आहे, स्क्वेअर लिहिलं मग याचा पण स्क्वेअर आहे, ठीक आहे ना. पाहिलं पुन्हा सांगतो लागेल, कॉस इनवर्स आहे, कॉस इनवर्स अंडर रूट एक्स आहे. अंडर रूट एक्स म्हणजे आपली व्हॅल्यू झाली काय एक्स झाला पूर्ण, ठीक आहे. पूर्ण फंक्शन आपलं एक्स झालं, कॉस इनवर्स एक्स म्हणजे एक्स झालं. मायनस व मायनस वन डिवाइडेड बाय वन मायनस एक्स स्क्वेअर, हे फॉर्म्युला कशाचा आहे, कॉस इनवर्स एक्सचा. एक्स म्हणजे आपलं हे फंक्शन झालं कॉस एक्स, ठीक आहे. कॉस एक्स आपलं काय झालं, फंक्शन झालं अंडर रूट मध्ये फंक्शन झालं, ठीक आहे. इथे काय लिहिलं आपण, मायनस वन अपॉन अंडर रूट वन मायनस कॉस अंडर रूट कॉस कॉस एक्स आहे. तर गेले काय आलं, ब्रॅकेट आला, हे पूर्ण फंक्शन आपलं एक्स आहे ना, इथे आपण ब्रॅकेट टाकलं, ब्रॅकेट टाकलं, ठीक आहे. कॉस एक्स, ठीक आहे, हे झालं फंक्शन. आता पाहिजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह, डी बाय डी एक्स पाहिजे. इथे एक्स स्क्वेअर दिलं, इथे डी बाय डी एक्स, ठीक आहे. डी बाय डी एक्स, तर डी बाय डी एक्स एक मिनिट, याचा स्क्वेअर आहे ना होल स्क्वेअर येते त्याचा, मायनस वन मायनस वन अपॉन वन मायनस वन मायनस अंडर रूट कॉस एक्स होल स्क्वेअर, ठीक आहे. आता पाहिजे डी बाय डी एक्स, डी बाय डी एक्स, तर डी बाय डी एक्स सोडवताना आपल्याला काय पाहिजे, फक्त अंडर रूट कॉस एक्स पाहिजे, अंडर रूट कॉस एक्स. आता अंडर रूट कॉस एक्स लिहिलं, आपल्याला हे पहिले फंक्शन काय बरोबर करून घ्यायचं आहे, म्हणजे फंक्शनचा आन्सर. आता कॉस एक्सचा आपल्याला कशी काहीच नाही फॉर्म्युला आहेच नाही कॉस एक्सचा, ठीक आहे. अंडर रूट कॉस एक्सचं काहीच नाही, म्हणजे आपण लिहिलं वन अपॉन मायनस वन अपॉन अंडर रूट, इथे किती आहे वन मायनस कॉस एक्स लिहू येतो, ठीक आहे. वन मायनस कॉस एक्स लिहू, इथचा जे अंडर रूट आहे ते इकडे घेऊन घेऊ, म्हणजे इन टू वन डिवायडेड बाय अंडर रूट कॉस एक्स. अंडर रूट इथचा घेतला ना, राहिलं काय फक्त कॉस एक्स राहिलं, कॉस एक्स लिहिलं, ठीक आहे. आता पाहिजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह, डी बाय डी एक्स, अंडर रूट निघलं इथचं, राहिलं काय फक्त कॉस एक्स राहणार, कॉस एक्स. तर कॉस एक्सचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, मायनस साईन एक्स आहे. मग लिहिलं आपण मायनस वन डिवायडेड बाय अंडर रूट वन मायनस कॉस एक्स इन टू वन डिवायडेड बाय अंडर रूट कॉस एक्स. याचा फॉर्म्युला काय, मायनस साईन एक्स मायनस साईन एक्स. मग हे जर संख्या मल्टिपलली गेली, मायनस मायनस काय होते प्लस प्लस, ठीक आहे. मग इथे काय झालं, साईन एक्स डिवायडेड बाय, इथे किती आहे अंडर रूट, अंडर रूट टू होता इथं कुठेतरी, टू होता ना, टू इथं मल्टिपल लिहून दे, ठीक आहे. आता राहिलं काय आपल्याला टू राहिलं, टू काढला आपण बाहेर, राहिलं काय कॉस एक्स, इथे किती आहे कॉस एक्स आहे. पहिले आपण लिहिलं कॉस एक्स, नंतर काय राहिलं वन मायनस कॉस एक्स, ठीक आहे. हे झालं टू तसं आहे.